नागपूरचा गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता आहे असा प्रतिसवाल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. अमरावती दौऱ्यादरम्यान त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये हा प्रतिप्रश्न विचारला आहे. राज्यामध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. काय म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख पाहूया. 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आपल्या विदर्भाचे होते, आमच्या नागपूर शहराचे ते होते, पण 5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि नागपूर शहराचे असताना सुद्धा नागपूर शहरामध्ये मधल्या काळामध्ये कशा पद्धतीची गुंडगिरी वाढली होती, कशा प्रकारे 2 नंबरचे धंदे वाढले होते हे त्यांनाही माहिती आहे. त्याची संपूर्ण महाराष्ट्रालाही महाराष्ट्राच्या बाहेर चर्चा झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे लोक की तुम्ही स्वतः नागपूरचे असताना, स्थानिक जिल्हे असताना, मुख्यमंत्री असताना आणि गृहखातं तुमच्याकडे असताना अशा पद्धतीची गुंडगिरी तुमच्या शहरामध्ये कशी वाढली, आज ते तशामध्ये आरोप करत आहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की नागपूरचा मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता आहे? आज नागपूरचा नंबर 1 गुंड देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा प्रश्न आहे की आज ते गुंडगिरीच्या गोष्टी करत आहेत. नागपूरचा नंबर 1 गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. मधल्या काळामध्ये त्यांच्याच काळामध्ये 3-4 महिने तो फरार होता. फरार असताना विधान परिषदेने हा प्रश्न निघाल्यानंतर आमच्या विरोधी पक्षनेते त्यावेळेचे धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला की मुन्ना यादव कुठं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं मुन्ना यादवचा जर तुम्हाला खऱ्या अर्थानं तपास करायचा असेल, त्याची माहिती घ्यायची असेल तर धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांचा जर मोबाईल तुम्ही तपासला तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचं लोकेशन तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचे आरोपसुद्धा त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यावेळेस आमचे धनंजय मुंडे साहेब केलं. ही वस्तुस्थिती आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.